अमित शहांचं ज्यावेळेला भाषण झाली त्यावेळेला अमित शहा देखील बोलले होते की मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचं होईल, तेव्हाही तुम्ही काही बोलला नाहीत. आणि जसा निकाल लागला आणि लक्षात आलं की आपल्यामुळे सरकार अडतंय, त्यावेळेला टूम काढली. त्या अडीच वर्षाचं काय झालं? कोणती अडीच वर्ष? कुठची अडीच वर्ष? कोणाशी बोलला होतात? अमित शहांशी मी एकांतात बोललो होतो म्हणे. एकांतात बाहेर का नाही बोललात? बरं, मुख्यमंत्री पद हे महाराष्ट्राचं आहे, जनतेचं आहे, जे लोकांसमोर येणार आहे. मग ती गोष्ट तुम्ही चार भिंतीत का केलीत? बर, त्या चार भिंतीमधली गोष्ट अमित शहा सांगतायत, आमचं असं काही बोलणं झालेलं नाहीये. मग एके दिवशी आपण सकाळी उठलो काय आणि पाहतो तर काय, जोडा वेगळाच. चला, पळून कोणाबरोबर गेली आणि लग्न कोणाबरोबर काही कळेच ना आम्हाला. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी आज इथं शपथ. समजेच ना महाराष्ट्राला? समजत ना असायला मतदान केलं कोणाला आम्ही? मग आवाज आला, ये शादी नहीं हो सकती. हिस कटलं तिच्या आईला, दोघे हिरमुसून घरी. हे सगळं चालू असताना शेजारच्या गॅलरी बंद कोंट्रीसाला डोळा मारतोय. यांचं काहीतरी वेगळंच अजून सुरू. मला घ्या ना कडेवर. मग मला कळत नाही या महाराष्ट्रामधलं तीन नंबरचा, एक नंबरचा पक्ष भारतीय जनता पक्ष, दोन नंबरचा पक्ष शिवसेना, तीन नंबरचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, आणि तीन नंबरचा पक्ष एक नंबरला आणि दोन नंबरला फिरवतोय. मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही देशाच्या राजकारणात असा प्रकार बघितलेला नाही. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी आज इथं शपथ. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी आज इथं शपथ. धन्य या पाया पडतो तुमच्या. थांब, हे धर तिकीट.